वासोडे संघाकडून सलामीसाठी आले आलाय तो गौरव सकपाळ आणि साहिल सकपाळ स्टाईक तो साहिल गोलंदाज अभि मॅच इकड लागते चेंडू कुठेतरी अभि दळवी याच्यावर आक्रमण चढवलं जात आहे ते जे एम पी वासोडे संघाकडून गौरव सकपाळ सुरुवात केली होती षटकाराने आणि त्याचाच कित्ता गिरवतोय तो साहिल सकपाळ चार धावेने आपलं खातं खोलतोय धाव पळकर धावा लागत आहे त्या अकरा धावा तीन चेंडू हाताळले अभिषेक दळवी याने कुठेतरी विचार करण्याला भाग पाडला जात आहे त्या अभिषेक दळवी याला कमबॅक करावं लागणार आहे कारण हे मैदान म्हटलं पाहिजे धावांचा पाऊस पडतोय ते आपण पाहिलं असेल एकसष्ट एक धावा के एम पी ताकोळे संघाने केल्या होत्या आणि त्या धावा मात्र काही चेंडूवर लिलिया पार केल्या होत्या जोरदार फटका मारतो आडवे बॅटने चेंडू जातो आहे ऑन क्षेत्रामध्ये साहिलचा जोरदार फटका येतोय अभिच पुन्हा त्याच प्रतिचा चेंडू क्षेत्र चेंडूचा पाठला करतोय आकाश मात्र वेगाने येतोय एका धावेवर समाधान मानावं आहे ते साहिल्याला धाव फुलका धावा लागत आहेत त्या सोळा धावा सोळा धावा सुरेख सुरुवात म्हणावी लागेल कारण हे मैदान मात्र धावांचं आहे गोलंदाजांचा कर्जनकार ठरलं जात आहे चांगल्या टप्प्यावर जर आपण गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकत आहे परंतु फलंदाजा बॅटला चेंडू लागला तर नक्कीच तो सीमापार चौकार किंवा षटकारासाठी जाणार आहे गौरव जो सात धावेवर खेळतोय पहिला चेंडूवर चांगला टोळा दिला होता पुन्हा एकदा मोठा फटका खेळला होता चेंडू होते कव्हर क्षेत्रामध्ये धावा धाव पलका लागत आहेत तर महागडं षटक म्हणावं लागेल ला, त्या अभि दळबियाचं पावर प्लेचं षटक होतं पहिलं षटक हाताळलं होतं अभि दळबियाने आणि गौरव आणि साहिल सकपाळ यांनी मात्र जोरदार प्रहार चढवले आहेत तीन चौकार आणि एक षटकार वसूल केले आहेत अभि गोलंदाजीवर दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आकाश सावंत राघू या टोपण नावाने हा प्रसिद्ध असणारा गोलंदाज आहे अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते राघू सावंत यांच्याकडून ती जय हनुमान मालदेव संघासाठी चेंडूला वळवण्याची किमया ज्याच्या कलाईमध्ये आहे असा हा गोलंदाज आहे वेगाबरोबर वैविध्यता देखील गोलंदाजी मध्ये दे त्याच्या पाहायला मिळते तो राघू सावंत आकाश गोलंदाजी करणार आहे साहिल याला साहिल खेळतोय नव या धावसंख्येवर पहिला चेंडू रेवशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेख पाहायला मिळतोय ते सागर याच्याकडून कारण चेंडू जर ती सी आर सर्कलमध्ये मिस झाला तर नक्कीच सीमारेषे पार जाणार आहे कारण आउटफिल्ड एवढा फास्ट आहे चेंडूला कोणतीही अडचण होत नाहीये सीमा पार जाण्यासाठी आणि सीमारेषा मात्र काहीच्या जवळ आहेत ते फाईन लेग असतील थर्ड मॅन असेल या सीमारेषा मात्र काहीच्या जवळ आहेत आणि त्याचा फायदा खेळाडू घेताना आपण पाहू शकताय पुन्हा एकदा राघू आता मात्र गौरवसाठी पुन्हा एकदा गौरव जोरकस फटका चेंडू उडवलाय हवी मध्ये क्षेत्ररक्षक मात्र नाहीये दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का दुसरे ते पाहावं लागेल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची पकड करतोय दो दोन धाव दा 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 दा। धावा पूर्ण केल्या जात आहेत तेवीस धावा धावपालकावर लावल्या जात आहेत रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमी पडले आणि तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला अस तरी होऊ शकले असते परंतु आपण पाहतोय अलीचे क्रिकेटर फक्त षटकारांनी चौकारांवरती विश्वास ठेवतात कुठे आपली दमचेक होणार नाही याचा प्रयत्न केला जातो कारण स्टॅमिना टिकवणं म्हणजे तितकं देखील जिकरी जास्त आहे नाही तर राघू आकाश सावंत फुलटा चेंडू आहे रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्वीचे मारला सागर चेंडूचा पाठलाग करणार आहे परंतु चेंडू मात्र वेगाने जातोय सीमा पार उलटा चेंडू होता आता मात्र ऑफस्टम खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र तटवला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव जर घेतले कबर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सुंदर रनिंग द विकेट पाहायला वेळी गौरव सकपणा याच्याकडून एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं सुरेख थ्रो देखील तिथे आला होता परंतु गौरव सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातोय दोन धावे धाव पलकसा आहे एकोणतीस धावा धाव पलकावर लागत आहेत अभि क्षेत्ररक्षक अभि सावंत होता चांगली फेकी केली होती सुरेख क्षेत्रक्षण केला होतं कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणाला काहीशी अडचण आहे आपण पाहिलं असेल जय भवंडी कुसवडी संघाकडून त्याच क्षेत्रामध्ये दोन चौकार मिसफिल झाले होते आता मात्र मोहावरला नाही गौरव सकपाळ्याला उलटा फिरण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरच ती कामगिरी उलटले चेंडू जातोय थ्रीपळा उद्धवस्त होतोय तो गौरव सककाळ्याचा पहिला फलंदाज तंबूचा रस्ता पकडतोय प्रशांत सकपाळच्या गैरहजेरीमध्ये खेळताना आपण पाहतो जे एम पी वासोटे संघाला कारण अष्टपैलू कामगिरी करतो प्रशांत सकपाळ आणि तिथे मात्र गौरव सकवाळ प्राचारण केलं होतं गौरवने देखील सुरेख कामगिरी केली होती परंतु मोह मात्र आवडला नव्हता पलटीटच्या नादामध्ये मात्र त्रिपळा देऊन बसला तो आकाश सावंत याला हलका चेंडू स्टेअर केला ज्ञानेश्वर यांनी चेंडू जातोय कवर क्षेत्रामध्ये फील्ड केला जो एक धाव पाहायला मिळते धाव फलक पुढे सरसावतोय तो तीस या धाव संख्येवर दुसरं षटक हाताळलं जात आहे षटक संपत आहे दोन षटकांती आणती जे एम पी वासोडी संख्येची धावसंख्या धावपलकाला लागते ती तीस डी रस्ता शून्य एक या स्वरूपामध्ये अजय सावंत मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी पुढचा चेंडू अजयचा विनीत सकपाळ चेंडू हवेमध्ये क्षेत्र चेंडूच्या खाली आहे पाहुई चेंडू काय होतोय आणि कुठे तरी नजर राहिली नाहीये क्षेत्रक्षकाची सूर्य डोळ्यावर आला चेंडू गेला सीमा पार जुदान मिळाला विनित सकपाळ याला डीजे आणि कारगाव शिवशक्ती बी दोन्ही संघानी संघनायकाने इथे यायचंय पॅव्हिलियन मध्ये अजय आणि नो चेंडू आहे सुरेखा स्विच चेंडू होता चेंडू जातोय ऑलिंडर्स षटकार नो चेंडू आहे चेंडू जातोय सहा धावांसाठी सिक्स प्लस वन अशा सात धावा मिळत आहेत धाव पुढे मात्र गरुड भरारी घेतो इथे एक्केचाळीस धावांवर पोहोचला होतोय कारण अजय सावंत कुठेतरी कम बॅक करत होता चांगल्या प्रतीचे चेंडू टाकत टाकत होता प्रेम सावंतला मात्र सूर्याचा अडथळा आला होता आणि जीवधान भेटलं होतं विनीत सखपाळ्याला आणि त्या जीवधाण्याचा फायदा उठवला जातोय विनीत कडून पलटीट होता सूर्य फुलटा चेंडू होता चेंडूला हो हो मात्र धाडला होता पॉइंटच्या वरून सहा धावांसाठी षटकार एक्केचाळीस धावा धावा फुलकर लागत आहेत आता कम बॅक केलं जात आहे जे एम पी वासोटी संघाकडून प्रहार केले जातात अजय सावंत याच्या गोलंदाजीवर पुण्याचा फुलटा चेंडू आहे आणि सलगचा दुसरा बिमर टाकला जातोय तो अजय सावंत यांच्याकडून गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे दोन चेंडू हाताळले होते अजय सावंत याने सलगचे दोन बिमर हाताळले गोलंदाजीमध्ये बदल होतोय दोन चेंडू झालेत फ्रीट कायम असणार आहे नवीन गोलंदाज ला प्राचारण केलं जात आहे पाहूया कोण येतोय नवीन उर्वरित चार चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज जय हनुमान मालदेव संघाकडून प्राचारण केले जाते तो मयूर सावंत याला म्हटलं तर उघडा डोळे बघा नीट चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिटचा उपयोग कशा पद्धतीने करून घेतोय ते फलंदाज विणित सकपाळ खरोखर वासिष्ट गावाला सापडलेला नवीन एका खेळाडू आहे एक अष्टबैल खेळाडू आहे सुरे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी विनीत सकपाळ मात्र कुठेतरी बऱ्याच कालावधीनंतर आलाय तो आपल्या गावासाठी खेळण्यासाठी आणि मयूर सामंतांचा पुढे चेंडू खरपूर समाधान घेण्याचा प्रयत्न होता चेंडूचा टोला क्षेत्रामध्ये आकाश सावंत चेंडूची पकड करेपर्यंत दोन धावा दोन्ही फलंदाजे पळून काढल्यात आपण पाहिलं तर गुड लेंथवरती उसरी घेणारा चेंडू होता काहीसा स्लोर वन चेंडू होता लॉलीपॉप चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा मोह होता परंतु चेंडू स्लो आला चेंडू धीम्या गतीने आला वेगाने बॅट फिरवली गेली चेंडूने मात्र बॅटची वरची कडा घेतली चेंडू मात्र दोन धावा देऊन गेलाय धावा धावा लागतायत त्या चौवेचाळीस धावा नो चेंडू आहे नाहीये एकच धाव मिळते दोन धावा मिळत आहेत चव्वेचाळीस धावा धाव बघत पुढचा चेंडू मयुर्याचा विनीत साठी पुन्हा विनीत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र डाव डाव्याच्या खूपच जा बाहेर जातो आहे सोयर चेंडू आहे आणि विनीतला मात्र इथून आदेश दिला जातो आहे विनीत सरळ खेळ पाहूया विनीत या आदेशाचं किती पालन करतोय कारण हल्लीचं क्रिकेट आहे तुम्ही वाकड्या ढोंगणाने खेळलं नाही तर क्रिकेट म्हटलं जात नाहीये कारण समोर शिमारेश्वर षटकार नाहीये छटकार हा फाईन लेगच्या दिशेने किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने असतोय चेंडू मात्र बॅटवर आजून जातोय साहिलने कुठेतरी रोखलाय एक धाव मिळते आमचे सह हो सहकॉमेंटेटर सिद्धेश सकपाळ यांचं ते आगमन होत आहे त्यांना विनंती आहे की आपण समालोजक कक्षामध्ये यायचं आहे सावंत मात्र सुरेख गोलंदाजी करतोय दगडून ठेवलं जात आहे फलंदाजांना साहिल जो सलामीला आलाय आला आहे जो दोन चौकारांचे दहा या धाव संख्येवर खेळतोय पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय साहिलने मात्र आडवी बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू होतो फायनले क्षेत्रामध्ये एक तर घेते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आकाश सावंत विशाल सावंत चेंडूचा पाठलाग करतायत दोन्ही बंधू परंतु चेंडू मात्र विजयी ठरतो चेंडू होतोय सीमापार पार चार धावांसाठी चेंडू हातामध्ये आला की आपण बंद करा कारण पे खेळला त्रास त्याचा पुढे जर समारा चेंडू चेंडू होतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धावत घेते दुसऱ्याचा प्रयत्न क्षेत्र सुरे करतोय आकाश अक्षय बरा गजे तिथे पाहायला मिळालं दरम्यान दोन धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढला दुहेरी धाव संख्येने धाव पुढे सर चालतोय या धाव संख्येवर पोहोचला जातोय तीन षटका अंती जेम पी वासवडी संघाच्या धाव संघाच्या धाव धावा लागत आहे त्या बावन्न दोन फलंदाज तंबूचा रस्ता दाखवला जातो आहे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणी तिथे पाहावं लागणार आहे कारण अजय सावंतला मात्र बिमरच्या स्वरूपामध्ये बाद केलं होतं दोन चेंडू सलगचे बिमर पेश केले होते अजय सावंत याने आणि त्या उर्वरित षटक मात्र सूर्यख हाताळलं ते मयूर सावंत याने आपल्या चार चेंडूवर आ धा धावा दिल्या खरोखर हे मैदान मात्र धाव संकेत आहे की जिथे चौ छटकार आणि चौकारांची अतिशय पारी आपण पाहिली असेल मागच्या सामन्यामध्ये महेश सकपाळ असेल आविष्कार सावंत असेल या दोन फलंदाजांनी मात्र धुवादार फलंदाजी केली होती आणि एके एकसष्ट धावांचं आव्हान एकदम सोपं करून ठेवलं होतं ते महेश सकपाळ आणि शशांक जाधव या दोन फलंदाजांनी कारण धावांचा पाऊस पाडला होता आक्रमक फटकेबाजी केली होती शेतकरी चौकारांची पेशकश केली होती ती श्री गणेश आडोशीच्या मैदानावर अंतिम षटक हाताळण्यासाठी येतो विशाल सावंत खरोखर विशालला मात्र या गोलंदाजी या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये पदार्पण करावं लागतंय कारण अजय सावंतसारखा गोलंदाज त्यांचा बाद ठरला आहे दोन सलगचे भीमर हाताळल्यामुळे आणि विशाल सावंत पाहूया अष्टपैलू कामगिरी करताना आपण पाहतो आहे समोर असणारे फलंदाज विनीत विनीतला मात्र गोल फलंदाजी करावी लागणार आहे विनीत एक चौकार आणि एक षटकार अशी तेरा या धावसंख्येवर खेळतोय कारण सलगचे भीमर हाताळले होते अजय सावंत यांनी आणि विनीतने मात्र त्या षटकार घेतला होता पाहुया बरोबरीत अंतिम षटक आहे सहा चेंडू शिल्लक आहेत बावन्न धावा धाव करायला लागल्या आहेत उर्वरित सहा चेंडू मध्ये किती धावा जमवतोय तो, तो जे एम पी वासोटी संघ राईट राऊंड द विकेट पहिला चेंडू सरळ येऊन पॅड वर आदळतोय पंच दात फेटाळत आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे कोणी उजत नका घालू विनीत मात्र चेंडू निर्धाव खेळतोय चेंडू सामावतो एस टी रक्षकांच्या हातामध्ये विशाल मी म्हटलं होतं पदार्पण करावं विशाल सामंतला परंतु पहिलाच चेंडू भंडाट वेगाने आतळला होता विशाल राईट राऊंड द विकेट घडून विनिजसाठी पुन्हा फुलटा चेंडू क्षेत्र चेंडू खाली येऊ शकतोय का परंतु हा वेगवान जाणारा चेंडू आहे उंचावरून खूप दूरवर गेलेला चेंडू आहे सात धावांसाठी छटकार विशालच्या चेंडूचा मात्र समाचार घेतला जातोय सहा धावाने धाव दावा फलका वर लागलेला त्या धावा अठ्ठावन्न आणि पुन्हा एकदा त्याच पद्धत चेंडू होता चेंडू चढवला होता स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू होतो वनबावन सीमा डीजे अजा आणि इथे मात्र गरजतोय तो विनीत सकपाळ हवी ठरतोय तो विशाल सावंतच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा वेगाने आतळलेला चेंडू होता बॅट मात्र वेगाने फिरली होती चेंडू सोयर झालाय चला पंच आपण निर्णय एकदम कारण पंच म्हणजे परमेश्वर म्हटलं आता क्रिकेट क्षेत्रामध्ये की पंचांचा निर्णय अंतिम असेल आपण तो निर्णय चोख द्यायचा आहे आपल्या बुद्धीवर त्याची कसोटी घ्यायची आहे चेंडूची आणि नंतर निर्णय द्यायचा आहे निर्णय चोकाळून पहा कारण क्रिकेटचा परमेश्वर म्हणजे पंच असतो आहे पुण्यात विनीत आडव्या बॅटिंग घेण्याचा प्रयत्न शपल झाला होता डाव्या डाव्या उज्व्याश्वीवर क्षेत्ररक्षक येतो आकाश सूर्य के क्षेत्ररक्षण जवळजवळ सीमारेषेवरून तीस ते पस्तीस पावलं धावामध्ये धावून येऊन त्याने चेंडू पकडलाय एक धाव मिळते धावपलका धावा लागत आहेत त्या चौसष्ट आजच्या दिवसातली उच्चांकी धाव संख्या केली जाते ती जे एम पी वासट संघाकडून चौसष्ट धाव धावपलकर लावल्या जातात चेंडू काही शिल्लक का आहेत चेंडू तर सामना करणार साहिल सकपाळ बॉलर ब्लॅक होल मध्ये चेंडू सरळवीर काहून दिलाय चेंडू आता सीमा पार सहा धावांसाठी षटकार फलंदाज आहे एक नवोद इथे सितारा म्हणावा लागेल जे एम संघाचा साहिल सकपाळ सुरेख फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी धाव फुलका धावा लागतायत त्या सत्तर विशालचा पुढचा चेंडू पुन्हा त्या बॉल ब्लॅक ड्राईव्ह खेळला जातोय चेंडू आता मिड विकेट क्षेत्रामध्ये सहा धावांसाठी षटकार सात संघ नायक आणि शिवराज आराव संघ आपला कॅप्टन आम्हाला हवा आहे टॉस करण्याकरिता यावं आपण शहात्तर धावा जमा झाल्यात सत्याहत्तर धावेची आवश्यकता राहणार आहे चलिए शिवराज आराव टीम अपने कप्तान भेजे जल्दी सत्याहत्तर धावांचा पाठलाग दोन सुरू होणार मात्र यानंतरची मॅच आपण टॉस करीत आहोत शिवशक्ती कारगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवराज आराव दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती राहणार आहे टॉस करण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य मंदारजी उतेकर साहेबांना की आपण नेक्स्ट मॅच चा टॉस करावा फलंदाज दाखल करावे मालदेव टीम सत्याहत्तर धावा म्हटलं गेलं तर अगदी पहिल्या पारी मध्ये अतिशय पारी पाहायला मिळाली सुरुवात चांगली केली होती गौरव सकपाळ आणि त्याच्या सोबतीनं साहिल सकपाळ यांनी आणि त्यासोबतीनं ज्ञानेश्वर मात्र अगदी दोन चेंडूंचा खेळ करत मागे आला विनीत सकपाळ दाखल झाला आणि स्कोअर कार्डमध्ये सत्याहत्तर धावा आता आवश्यक राहणार आहेत आमच्या समवेत आमच्या कॉम्बॉक्समध्ये प्रवीणजी पवार या अगोदर आपण पाहिलं तर गणेशजी महाराज सर होते आणि श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी नंबर एकच्या आयोजनामध्ये पहिल्या दिवसाचा थरार सुरू झाला पुनश्च एकदा या ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सत्याहत्तर धाब्यांचा पाठलाग सुरू होणार आहे आणि ही मॅच आता रफ अन पाहायला मिळेल चेंडू देखील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बाउन्सी पिच आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर सत्याहत्तर धावा मजा येणार आहे टार्गेट चेस करताना मजा येणार आणि प्रारंभिक जोडी देखील त्याच पद्धतीची फलंदाजी त्यांची ओळख आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत अर्थातच मयूर सावंत आणि विशाल सावंत सुरुवातीचं पहिले षडक ज्ञानेश्वर सकपाळच्या अति चेंडू सुपूर्त केला आणि आज विचार केला गेला के तर प्रशांत सकपाळ अनुपस्थित आहेत आबी दळवी एका बाजूने नव्हता टीममध्ये एक ओव्हर विशाल सावंत त्याला फेकताना आपण पाहिलं परंतु ती महाक ओवर खूप महाग पाहायला मिळाली खूप रन्स खर्ची झाल्या आणि अशा सत्याहत्तर धावा अर्थात चोवीस रन्स त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या ॲक्च्युली बिमर गेंदे दिकाई दी अजय अजय सावंत अजय सावंतचे ही ओळख आहे के, काही खेळाडूंची ओळख असते ना त्याचप्रमाणे अजय सावंतची देखील ओळख आहे एखाद दुसरा भीमार चेंडू पाहायलाच मिळतो आणि आज भीमार केलं खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीने पहिला चेंडू होता ओदपी चेंडू कमी थांबताना पाहायला मिळतील या मैदानामध्ये चला मॅच ऑन झाले मॅच ला सुरुवात झाली आगाज प्रारंभ या दोन धाव्याच्या माध्यमातून या सत्याहत्तर धाव्यांचा पाठलाग जनमान मालदेव टीम करताना आज शनिवारचा वार आहे बजरंग बली वार आहे आणि सुरुवात केली या दोन धब्याच्या मदतीनं मान मालदेव संघानं सत्याहत्तर धाव्यांचा पाठलाग दोन धबा मिळालेत इक्वेशन खूप मोठा आहे पंचवीसहून विचार केला गेला तर समीकरण घ्यावं लागेल हाती तीन ओवर्स मध्ये टार्गेट जर आपण सेट करून खेळणार असेल परंतु ज्ञानेश्वर सक्पाच्या विरोधामध्ये स्वीच इट खेळलेत चेंडू जातोय सी मार रेखेच्या बाहेर षटकार असणार आहेत कोणत्या क्वालिटीच्या आहेत कारण की पीच देखील बाउन्सी आहे आणि त्यासोबतीनं वेगानं चेंडू येत आहेत आणि त्याच वेगानं चेंडूला माघारी देखील पाठवलं जात आहे सीमा रेखेच्या बाहेर दाढलं जात आहे चेंडूंना येथे सहा दाबा ठोकल्या मयूर साबरने स्विच इटचा फटका पुन्हा एकदा गातकी ठरला आहे पॅडवरती चेंडू होता आणि यस अंपायर्सकडे पाहिलं गेलं विकेटचं नुकसान जनमान मालदेव टीमचा ही वेळ खऱ्या अर्थानं कठीण प्रसंगामधली होती मयूर सावंतला स्वतःला सावरणं आवश्यक होतं वि विकेट राखणं आवश्यक होतं परंतु आज तो मित्रांनो क्रिकेटमध्ये दबाव आणि तो दबाव साप साप पाहायला मिळाला आणि जो सापळा रचला गेला ज्ञानेश्वर सखपालच्या माध्यमातून बार बार चूक होती जायगी असा ज्ञानेश्वर सकपाल बी नाही आहे वापसी की गेंद देखील बीचोबीच बॅट और पॅड का फासला था लेकिन सीधी पॅड पर गेंद विकेट मिळता हुआ हा देखील चेंडू भांगड वेगाने साऊंड जरूर आलाय परंतु पहावा लागेल हा साऊंड कोणाकरिता चांगला राहणार जेम्पी करीता विकेट टॅकल होतोय लगातार दुसरा आपण पाहिलं तर सल्लगचे दोन विकेट पाहायला मिळाले विशाल सावंत नॉन स्ट्रायकर एनकडे वाट पाहत आहे स्ट्रायकर एनकडे संधी मिळाली नाही मयूर सावंतच्या बॅट मधून सहा धाबा आल्या होत्या मॅच मधला रोमांच कायम केला जात होता परंतु तिथेच केलेला गोलंदाजाने कमबॅक आणि त्याने मात्र आता प्रत्युत्तर चोख दिले जयमान मालदेव टीम महत्त्वाचे महत्वाचे मोहरे मात्र माघारी परतले अभि दळवी आला आणि नुकता त्याला पुन्हा एकदा यावं लागतं डगआउट मध्ये सुवर्ण बदकावरती गोल्डन डकचा शिकार ठरला आणि दाखल झालाय प्रसाद साबण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर दाखल केलाय चांगली रणनीती वापरली परंतु आगळा वेगळा प्रयत्न या गोलंदाजाच्या विरोधामध्ये फलंदाजाने काहीतरी आगळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रसाद साबंद याचा धावा रोखण्याचं कार्य ज्ञानेश्वर सकपाळ्याचं आणि गोलंदाजीच्या जोरावरती आता जे एम पी वासोटे टीम लीड करत होता पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा खूप होत्या आणि आता विकेट मिळालेत धावा रोखल्या जात आहेत ज्ञानेश्वर सक्लाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र बेड्या ठोकणं कशाला म्हणतात हे सांगितलं गेलं धावांवरती बेड्या ठोकल्या गेल्या बॅटला जणू काही जखडून ठेवलं चेंडू बॅटचा ताळमेळ नाहीये मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे जर चेंडू मारलाय तर मात्र हा खेळ जिंकलाय आणि चेंडू तिथे मात्र मिस झाले आहेत आणि या खेळामध्ये बॅकफूटवरती सध्या आपल्याला पाहायला मिळेल टीम जयनुमान हनुमान मालदेव कारण की सत्याहत्तर धावेचा पाठलाग अवघे दोन चेंडू समाप्त झाले होते हाती लागल्या होत्या आठ धावा मयूर साबंतने सीधी उंगली से भी घी निकल सकता है। मैदान देखील रनो लिए जाना जा सकता है इस मैदान को भी खूप धावा या मैदानाच्या आपण पाहिला गेलं तर चहू बाजूनी येताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि सुरुवात देखील चांगली केली परंतु या चुका घडल्या खऱ्या अर्थानं मयूर साबंतच्या माध्यमातून जिथे मात्र एक विकेट महत्वाचा मिळाला टीम जे एम पी वासोडे संघाला आणि तिथून मात्र बरंच काहीचं अंतर वाढलं गेलं आता या विजयाकरिता जनमान मालदेव टीमला अजून देखील मॅचमध्ये जर विचार केला गेला तर अठरा चेंडू आहेत आणि येत्या अठरा चेंडू मागे हव्या असणाऱ्या धाबा येत्या एकोणसत्तर एकोणसत्तर धाबा म्हटलं गेलं तर मोठा टार्गेट जरूर आहे आता खऱ्या अर्थानं पावली मोठी टाकावी लागणार आहेत आता विकेटकडे पाहण्यात देखील अर्थ उरणार नाही रन्स येणं महत्त्वाचं आहेत आणि हा छोटा पॉकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये जोवर थांबणार आहे तोवर मात्र मॅच ऑन राहणार आहे मात्र इथून पॉवर प्लेचं षडक संपलंय क्षेत्रक्षण विखुरलं जात आहे आणि त्यासोबत विनीत सकपाळ इनॅट नंबर दोनची ची गोलंदाजी आताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय या दुसऱ्या ओव्हर दी राईटर्न द विकेट पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं तर दिशा दिली आहे केवळ चेंडूला फायनल क्रिझन रिजनकडे कोणताही क्षेत्रक्षक नाहीये सावंत याने देखील सांगितलंय मॅच अजून ऑन आहे मित्रांनो मॅच बाकी आहे चौकाराच्या बरोबरीनं बारा धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत आता हा उन्हाचा पारा वाढलाय धावांचा पारा देखील वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विशाल सावंतच्या माध्यमातून चेंडू खराब होता बॅकअप दिले चेंडू त्याला चांगल्या पद्धतीने खेळला हा देखील चेंडू त्याच पद्धतीनं कदाचित पाहू शकाल वेगावरती स्वार झाला गोलंदाजांनी चेंडू सरळ विसावला ज्ञानेश्वर सकाळच्या हाती सल्लगचे तीन षटकार जर विशाल सावंतच्या बॅटमधून आले तर पाचशे रुपयाचं रोक कॅश प्राईज आहे मंदारजी हुतेकरांच्या माध्यमातून विशाल सावंत क्रिकेट या क्रिकेटच्या दाजाने चेंडूला वेगानं हाताळला आणि या चेंडूमागे विचार केला गेला के तर अगदी सबमरीन डिलिवरी पाहायला मिळाली फलंदाजाला कमी चान्सेस होते इथे स्वतःला सावरण्याची आवश्यकता बॅकफूटवरून चेंडूला खेळण्याची आवश्यकता होती पुढे आला चेंडू आणि बॅटचं कलेक्शन त्याला अगदी विचार केला तर त्याच्या अगदी पाल्यामध्ये घेऊन या फटक्याला खेळण्याची खऱ्या अर्थानं त्याला गरज होती परंतु चेंडू खूप दूरवर त्यानंतर गोलंदाजासाठी खराब खऱ्या अर्थानं चेंडू नाही म्हणता येणार परंतु लेंथ खराब होती परंतु नशिबाची साथ मिळाली त्यालानी गुडघ्याच्या खालून चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र सिंगल मिळाले भाई बल्ले चलाने का काम तो कर रहे लेकिन देखिए रन नाही आ आहे तिसरा डॉट बॉल ले बेटे प्रसाद सावंत देखिए तीन गेंदे तीन अंडे मिल चुके हैं जिसका ना ऑमलेट बन सकता है ना बुर्जी व किस फायदे के ऑमलेट बनाने के भी नहीं या भुर्जी बनाने के भी नहीं लेकिन हां टीम अगर पर क्लोजिंग में आते ये ऑमलेट बनाने के लिए नहीं लेकिन जीत के लिए काफी असरदार हो सकते हैं जे एम पी टीम के एकोणावीस धाबा आहेत इक्वेशन महत्त्वाचं आहे आमच्या स्कोरर आम्हाला इक्वेशन कळवणार जिथे सत्याहत्तर धाब्यांचा पाठलाग सुरू आहे कैच छोड़ी आज किसने देखिए प्रेम सावन ने कैच छोड़ी और देखिए लुट गया पूरा बाजार दरवाजे खुले रखेंगे तो फिर तो घर को लुटना ही देखिए लाजवाब स्ट्रोक बेहतरीन सुटली होती इथे देखील विशाल सावंतची कॅच सुटली आहे पारी चालू आहे पंचवीस धावा पंचवीस धावा इतून स्कोर कार्ड मध्ये चौकार गेलाय का तेवीस धावा माफी आहे सर्विस स्कोर कार्ड मध्ये आणि अजून देखील विजयाकरिता अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि त्या मागे हवा असणारा धावा आहेत त्या 54 धावांची आवश्यकता अकरा 54 पा प्रति चेंडू आता षटकाराची आवश्यकता मॅच मध्ये चलिये भाई पहिली पहिली गेंद हवा में साथे में कॅच पकडे ना पकडे लेकिन मॅच तो बसने वाली आहे मॅच हातामध्ये पकडताना पाहिलं विकेटचं नुकसान झालंय दहा चेंडू आणि चोपन्न दहावा मोठा टार्गेट आहे पहा विचार केला गेला के तर डॉमिनेट केलं के गेले गोलंदाजी देखील मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करते भले विजय जवळ आला असेल सावंत मैदानाच्या आतमध्ये आहे हा देखील यंगस्टर क्रिकेटर मालदेव टीमचा हवे मधून चेंडूला खेळलं आहे कमी आहे एवढं अलिबेशन कमी आहे की क्षेत्रक्षकापर्यंत देखील चेंडू नाही नाहीये रन जरूर कमी मिळणार आहेत सिंगल मिळालेत या आणि विचार केला गेला तर ओव्हरची सांगता होणार आहे सहा चेंडूंचा खेळ संपला कदाचित एखाद्या दे नवीन गोलंदाजाचा वापर इथे करताना जय एम पी वासोडे संघ पाहायला मिळेल कोणत्या गोलंदाजाकडे जाऊ शकतात या क्षणाला का त्या नवीन गोलंदाजाकडे साहिल सकपाळकडे रूप केलं आहे गोल गोलंदाजी करण्याकरिता ज्ञानेश्वर सकपाळ्याने आणि सहा सक चेंडू आणि बऱ्याचशा धाबा आहेत अर्थातच सत्तेचाळीस धाबेची आवश्यकता आहे हे भाई सेताळीस रन बने तो नया रेकॉर्ड बी बन सकता है। क्रिकेट हे मानू हे असा जादूगर आहे जो हर किसम का जादू दिखा सकता आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला काही घडेल पहिला चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं पाहू शकाल ऑन साइट ला ले डीजे डीजे वाले बाबू भी देखिए खाने का समय हो गया है थोड़ी रेस्ट लेते हुए क्योंकि मैच में अभी ताकत कितनी भी लगा सकते हैं लेकिन गेंदबाज गलतियां नहीं करेगा तो मैच में वापसी बिलकुल भी संभव नाहीये साहिल चटपाळ पहिला षटकार ठोकल्यानंतर वापसी करताना हाल एक्स्ट्रा बाउंस करीत वॉर्न केलं गेलं अभांतर राहावी ते देखील गणली जाणार आहे संदेश संदेश मैदानाच्या आत आतमध्ये धीम्या गतीचा चेंडू हातळलाय आणि सोबत येणं शेवटचा चेंडू शिल्लक राहणार आहे या मॅच मधला रन्स बऱ्याच हव्या आहेत ये जाते जाते हाथ सफाई करने करना तो चाह रहे थे लेकिन छक्का नहीं देखिए चौवा तो मिला